नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लडक्या ट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर मग कोणत्या प्रकारचा लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणते तेल खाल्ल्याने हार्ट अटॅक येत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन करडई मित्रांनो करडईचे तेल आपल्या हृदयासाठी खूप चांगले असते आणि करडईचे तेल खाल्ल्याने हार्ट अटॅकचे प्रमाण नव्वद टक्के पेक्षाही कमी होते दुसरा प्रश्न आहे माणसाच्या शरीरात किती हाडे असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सव्वीस मित्रांनो एका प्रौढ माणसाच्या शरीरामध्ये सव्वीस हाडे दोनशे सव्वीस हाडे असतात तिसरा प्रश्न आहे कोणता प्राणी एकाच वेळी दोन दिशेला पाहू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सरडा मित्रांनो सरडा हा एक असा प्राणी आहे जो की एकाच वेळेला दोन दिशेला पाहू शकतो त्याच्या डोळ्याची रचना अशा पद्धतीने असते की त्याला एकाच वेळी दोन दिशेला पाहता येतं चौथा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक उत्तर प्रदेश मित्रांनो भारतातील उत्तर प्रदेश या राज्याची जी लोकसंख्या आहे ती सर्वात जास्त आहे पाचवा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जिलेबी मित्रांनो भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ हा जिलेबी आहे सहावा प्रश्न आहे कोणत्या देशात भ्रष्टाचार सर्वात कमी होतो <प्रिश्नाथ> या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन डेन्मार्क मित्रांनो डेन्मार्क या देशामध्ये भ्रष्टाचार सर्वात कमी होतो असं त्या ठिकाणी नोंद आहे सातवा प्रश्न आहे बुद्धिबळ या देशाची सुरुवात या खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार भारत मित्रांनो आपल्या भारत देशामध्येच बुद्धिबळ या खेळाची सुरुवात झाली होते आठवा प्रश्न आहे कोणत्या देशाचे लोक झाडांवर राहतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इंडोनेशिया मित्रांनो इंडोनेशिया देशातील जे लोक आहेत ते झाडावर राहणे पसंत करतात त्या ठिकाणची साठ टक्केपेक्षाही जास्त लोक हे झाडावर राहतात नवा प्रश्न आहे भारताच्या झेंड्यातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन शौर्यतेचे मित्रांनो आपल्या भारत देशावरती तीन रंग आहेत केशरी पांढरा आणि हिरवा आणि निळ्या रंगाचे अशोकचक्र ज्यामध्ये केशरी रंग हा शौर्यतेचे प्रतीक मानला जातो आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे तर मित्रांनो ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्रश्न विचारलेत तसा एखादा प्रश्न तुमच्याकडे आहे का असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जसे की युनिक प्रश्न असतील तर या प्रश्नाच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न सांगा मी ते प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल चला तर मग भेटूया आपण एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद